सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। विशेष पथकाची अवैधरित्या गॅस सिलेंडर बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यावर कारवाई। दिनांक 18/6/2021 रोजी विशेष पथक अवैध धंद्यावर रेड करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की एक इसम अफसर खा इमाम खा वय वर्ष 54 राहणार वायस गॅरेज समोर बैदापूर अकोला आपल्या राहत्या घरात अवैधरित्या गॅस सिलेंडर बाळगून विक्री करीत आहे। तेथे धार टाकली असता त्याच्याजवळ 7 सिलेंडर एकूण किंमत 33,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन रामदासपेट येथे ईसी ऍक्ट प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीधर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब व त्यांच्या पथकांनी केली। प्रतिनिधी काझी मेहंदी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, बाळापूर, अकोला।